औरंगजेबाने विजापूरकराचा बिदरचा किल्ला जिंकला दिनांक 29 मार्च 1657 व नंतर तो कल्याणीचा किल्ला घेण्यास गेला तोही त्यावेळी जिंकला दिनांक 2 ऑगस्ट 1657। नंतर औरंगजेब आसपासच्या भागात धुमाकूळ घालू लागला। या मोहिमेत त्याचा असा हेतू होता की विजापूरकरांचा जास्तीत जास्त मुलुख जिंकून मोगल साम्राज्य वाढवावे। औरंगजेबाला रोखण्यासाठी विजापुराहून फौज निघाली। खान मोहम्मद या नामवंत सरसेनापतीच्या हाताखाली मोठी फौज रवाना झाली। त्यातच अफजल खान होता। औरंगजेबाच्या फौजेला या फौजेने घेरले व अडचणीच्या प्रदेशात कोंडले। अफजलने शौर्याची कमाल केली असे आता अगदी स्पष्ट दिसू लागले की औरंगजेबाची सर्व मोगली फौजेसह कत्तल होणार। निदान औरंगजेब तरी कैद खासच होणार। औरंगजेबाची अगदी पाचावर उदाहरण बसली। अब्रू व जीव जायची वेळ आली होत। विजापूरचा सेनापती खान मोहम्मद हा होता। यावेळी खान मोहम्मदच्या हाती आपले जगणे वाचणे आहे हे ओळखून औरंगजेबाने मुठीत नाक धरून खान मोहम्मदाकडे अगदी दिनवाण्यान शब्दात पत्र पाठवून जीवदान मागितले। हे पत्र गुप्तपणे खान मोहम्मदाकडे आले तेव्हा तो नमाज पडत होता। औरंगजेबाने आपली दिनवाणी स्थिती लिहून अप्रत्यक्षपणे धाकी घालून ठेवला होता। मोगलांचा हा राजपुत्र औरंगजेब तुमच्यापाशी अभय मागतो आहे। आपण कृपा करून माझा बचाव करा। पण जर माझ्या जीविताला किंवा इज्जतीला धक्का लागला तर दिल्लीत माझ्या वडिलांना फारच क्रोध येईल। खान मोहम्मदाने हे पत्र वाचले, खूप विचार केला और जर औरंगजेबाने लिहिले हे आहे त्याप्रमाणे प्रकार घडून दिल्लीहून फौजांचा दर्या सुटला तर विजापूरवर केवढे भयंकर संकट येईल। आणि मग आपल्या अली आदिलशाह बादशाह बड्या साहेबीनीस व शाही तख्तास कोण वाचवू शकेल। फार गंभीरपणे विचार करून त्या म्हाताऱ्या सरसेनापतीने औरंगजेबाला कोंडीतून जिवंत जाऊ देण्याचे ठरवले। खान मोहम्मद पुढच्या संकटाला घाबरला पण त्याच्या काहीही स्वार्थ नव्हता। बादशाह व बडी साहेबीन यांचेच हित होतो पाहत होता। खान मोहम्मदाने औरंगजेबाला चिठ्ठी लिहिली की उद्या तुम्ही आमच्या फौजेतून सुरक्षितपणे निघून जावे। ही गोष्ट अफजलखानाला अजिबात माहीत नव्हती। तो एकाच आनंदात होता औरंगजेब सापडणार। पण दुसऱ्या दिवशी खान मोहम्मदाने गुप्तपणे केलेली व्यवस्था फळास आली। औरंगजेब सुखरूपपणे फौजेसह दौडत उधळत निघून गेला। हे पाहून अफजलखान आगीसारखा संतापला। हे झाले कसे, कोणी केले, कोणी सोडले औरंगजेबाला? जर मोगल राजपुत्र हाती लागला असता तर विजापूर बादशाह आपल्या प्यारा धनी अली आदिलशाह याचा अवघ्या दुनियेत कीर्तीचा डंका वाजला असता। सुटला कसा सुटला? अफजलचा तीळ पापड उडाला आणि अफजलला सुगावा लागला की आपल्या प्रत्यक्ष सरसेनापती खान मोहम्मदानेच हे असे केले। मग तर खानाचा भयंकर भडका उडाला। पर्वतासारखा तो धिप्पाड अफजल खान ज्वालामुखीसारखा पेटला। त्याला आवरणे आता अशक्य झाले होते। त्याने आपल्या दोन्ही हातात दोन दुधारी पट्टे चढवले आणि तसाच तो थेट विजापुरास गेला। त्याचा अवतार आणि आवेश भयप्रद होता। लोक टकमका पाहू लागले। ते पट्टे लवलवीत आणि दणदण पावले टाकीत तो थेट बादशाहच्या दरबारात गेला। त्याच्या पावलाने भुई हादरत होती। बादशाह व बडी बेगम आश्चर्याने डोळे विस्फारून पाहू लागली। काय झाले? आपल्या हातातील पट्टे दणादण जमिनीवर आदळीत दात ओठ खात खान उभा राहिला। शहाने विचारले त्याला काय झाले म्हणून। तेव्हा औरंगजेब हातच्या निसटल्याची ती हकीकत त्याने सांगितली। तो अत्यंत आवेशाने बोलत होता। ती हकीकत ऐकल्याबरोबर बादशाहने व बड्या साहेबीने खान मोहम्मदाकडे तातडीने हुकूम पाठवला की ताबडतोब विजापुरात हजर व्हा। खान मोहम्मद विजापुरास निघाला। पालखीत बसून तो येत होता। बड्या बेगमेने व शहाने आपले म्हणणे ऐकावे म्हणून तो खुदाची प्रार्थना करीत होता। खान मोहम्मदाने सारी हयात तख्ताच्या सेवेत घालविली होती। बड्या बेगमेने सर्व तयारी जय्यत करून ठेवली होती। खान मोहम्मदाची पालखी विजापुरात मक्का दरवाजातून आत शिरली आणि तेवढ्यात मारेकऱ्यांच्या तलवारीचे सपासप घाव पालखीवर आदळले आणि खान मोहम्मदाचे तुकडे तुकडे झाले। तो क्षणात मेला। दिनांक 17 नोव्हेंबर 1657। अफजल खान असा होता। विजापुराहून शिवाजी महाराजांवर स्वारी निघण्यापूर्वी वरील प्रकार फक्त 1 वर्ष 7 महिने आधी घडला।
अफजल खान अगदी प्रारंभापासून विजापूर दरबाराचीच एकनिष्ठपणे नोकरी करत होता. सरनौबत रणदुल्ला खानाच्या हाताखाली काम करीत असताना रणदुल्ला खानाचीही अफजलवर खूप विश्वास होता. रणदुल्ला खानाचे कित्येक हुकूम अफजलच्या हातून रवाना होत. हुकूम रणदुल्ला खानाच्या नावाचे असत, पण त्या हुकुमाखाली परवानगी अफजल खान अशी नोंद असे. अफजल खान अतिशय उग्र स्वभावाचा होता. विजापूरच्याच अफजलपूर भागात त्याने एक शिलालेख कोरला. त्यात स्वतःबद्दल तो म्हणतो, कातिले मुतमिरादन व काफिरान शिकंदये बुनियादे भूतान, म्हणजे काफीर व बंडखोर याची कत्तल करणारा व मूर्तीचे पाय उखडून काढणारा.